आदरणीय व्यासपीठ व्यासपीठाच्या बाजूला असलेले आपल्या सर्वांचे आदर्श प्रभु रामचंद्र व्यासपीठा समोर असलेले त्यापैकी दोन ज्यांचा जन्म या रोहना गावात झाला त्यातील एक परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, तसेच या भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख, भगवान योगेश्वर सावरकर, वीर सावरकर ज्यांच्या नावाची आजही दहशत या देशाला जाणवते असं थोर व्यक्तिमत्व, आदरणीय स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ ज्यांनी रोह्या गावातून जाऊन कार्यसेवा केली, असे आपले बोडकेजी, सुराज फाउंडेशनचे प्रमुख, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हा संयोजक कुणाल, शहर मंत्री, कार्यकर्ता बंधू भगिनींनो आणि इथे जमलेल्या माझ्या बांधवांनो, विषय फार ज्वलंत आहे स्वामी विवेकानंद, आणि स्वामी विवेकानंद बद्दल मांडताना एवढा विस्तीर्ण विषय छोट्या स्वरूपात मांडणं हे माझ्यासारख्या छोट्या वक्त्याला जमणं कठीण आहे, परंतु स्वामी विवेकानंद जन्म हा याच भारत देशातील पश्चिम बंगाल मध्ये झाला होता, आणि ते स्वामीजी पूर्ण देशाचे विवेकानंद कसे झाले हा प्रवास फार मोठा आहे, परंतु मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणीच विवेकानंदाची नरेंद्राची चुरूप कदाचित त्यांच्या घरच्यांना जाणवली असेल आणि या अध्यात्मिकतेचा ओढा होत गेला। नरेंद्र ते विवेकानंद प्रवास फार मोठा आहे, त्यांच्या आयुष्यातील फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि जी आजच्या युवा पिढीला फार महत्त्वाची आहे ती म्हणजे ध्यानाची गोष्ट। कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो, ध्यानधारणा म्हणतो, ही एक प्लस पॉइंट जर विवेकानंदाकडे असेल तर तो म्हणजे ध्यानधारणेचा। आज ही मानवी मन एवढं चंचल आहे की एका सेकंदात आपलं मन ह्या वेबसाईटवरून त्या वेबसाईट जातं, एका व्हॉट्सअपवरून दुसऱ्याच्या व्हॉट्सअपवर शिरतं, आणि मनात असंख्य विचार येतात, आणि मनात प्रश्न येतो की मी आयुष्यात सक्सेसफुल किंवा यशस्वी का होऊ शकत नाही। 5 मिनिटं आपण एका जागेवरती ध्यानधारणा करू शकत नाही किंवा बसू शकत नाही, या चंचल मनाला आवरू शकत नाही। या चंचल मनाला आवरण्याचं काम जर या भारत देशामध्ये पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते स्वामी विवेकानंदांनी केलं। स्वामी विवेकानंदांचा इतिहास गौरवशाली आहे, परंतु त्यांनी जे आयुष्यामध्ये जे केलं, त्यांचं भारत भ्रमण असेल, पूर्ण देशामध्ये जाऊन खेडोपाडी जाऊन त्यांनी हा भारत पाहिला, आणि नंतर कन्याकुमारीला जाऊन त्याने 3 दिवस जी तपस्या केली दगडावरती, त्या दगडावरती या संघाचे प्रचारक एकनाथजी रानडे यांनी जे कन्याकुमारीला शिला स्मारक उभं केलंय बघण्यासाठी गोष्ट। स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यामधील गोष्टी तुम्हाला फार ऐकायला मिळतील, पण स्वामीजी कायम आपल्या संस्कृतीचे पुरस्कर्ते राहिले, म्हणून तरी ते शिकागो येथील सर्व धर्म परिषदेला गेले आणि त्या ठिकाणी भारत देशाचा डंका त्यांनी त्या ठिकाणी वाजवला। काय म्हणाले होते स्वामीजी, बंधू आणि भगिनींनो, या शब्दामध्ये एवढं जादू होती, मॅजिक होती, की अक्षरशः त्या शिकागो सर्व धर्म परिषदेने टाळ्या थांबल्या नाही। सहज साध होती, एक अनोळखी संन्यासी ज्याला आपण त्याला योद्धा संन्यासी म्हणू, एक युवक त्या ठिकाणी सहज अमेरिकेत जातो आणि ब्रदर्स अँड सिस्टर म्हणतो, आणि लाखो लोक हजारो लोक त्या ठिकाणी टाळ्या वाजवतात, काय गमक याच। त्यांनी केलेलं अमोघ भाषण आज युट्यूबवरती उपलब्ध आहे, त्याचा मर्म आपण जाणला पाहिजे की मी त्या देशाकडून आलोय ज्या देशाने सर्व संस्कृतीचं स्वागत केलंय, मी त्या देशाकडून आलोय ज्या देशाने कोणावरती कधी आक्रमण केली नाही, सर्व समावेशक संस्कृती असलेल्या देशाकडून आलेला मी सर्वांचा धन्यवाद देतो की या ठिकाणी तुम्ही जे सुंदर आयोजन केलं आहे त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो, अशा कृतज्ञतापूर्वक भाषणाने स्वामीजींनी सुरुवात केली। ते भाषण एवढं गाजलं की अक्षरशः प्रत्येक वर्तमानपत्रात स्वामीजीबद्दल बरंच काही छापून आलं। त्यांच्याच वर्तमानपत्रात लिहिलं होतं की भारतामध्ये जर असे विचार असतील
तर ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये जाण्याची गरज नाही अशा प्रकारची टिप्पणी त्या ठिकाणी न्यूजपेपरने केली. स्वामी विवेकानंद बाहेर गेले परंतु रमले नाही. असाच रुळेगावचा एक पुरुष होता, तोही बाहेर गेला होता पण तो रमला नाही. माझ्या समोर असले पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांच्याबद्दल वाचले मी, त्यांनाही फार ऑफर आल्या होत्या, तशा विवेकानंदांना ऑफर आल्या होत्या, पण त्यांनी सांगितलं की मला करायचं आहे ते माझ्या भारत देशातील लोकांसाठी काम करायचं आहे, माझा भारत देश हा दारिद्र्य अंधारात कितपत पडला आहे त्याच्यासाठी काम करायचं आहे. मॅग्सेसे अवॉर्ड त्यांनाही मिळाला. आणि स्वामी विवेकानंद तर त्या ठिकाणी म्हणत होते तुम्ही या ठिकाणी थांबा, या ठिकाणी आपण मठाची स्थापना करू, तुम्ही या ठिकाणी लोकांना ट्रेन करा, परंतु त्यांनी असं केलं नाही. ते पुन्हा भारत देशात आले आणि भारत देशामध्ये येऊन रामकृष्ण मठाची स्थापना केली. रामकृष्ण मठाची स्थापना केली. आपण कधी मठात गेलाय का? तेही रामकृष्ण मठात. स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलं त्या रामकृष्ण मठाचं वैशिष्ट्य आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रामकृष्ण परमहंसाची मूर्ती, शारदा मातेची प्रतिमा आणि स्वामी विवेकानंदाची प्रतिमा मिळेल. कधी त्या प्रतिमेकडे बसून जर एकटक पाहिलं तर कॉन्सन्ट्रेशन काय असतं, ध्यानधारणा काय असतं, हे ते त्यातून कळेल. स्वामी विवेकानंद आज जाऊन जवळजवळ आपल्याकडे शेकडो वर्ष झाली पण त्यांचे विचार आजही जीवित आहेत. राष्ट्रीय युवा दिन हा करण्याचं कारण म्हणजे युवकांसाठी आदर्श कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा दिवस जाणून बुजून युवा दिन साजरा करावा असं त्यांना का वाटलं असेल, कारण की त्यांचे विचार, त्यांचे म्हणायचे की भारत देश हा पुन्हा उठेल, हा झोपडी झोपडीतून उठेल, खोपडी खोपडीतून उठेल आणि भारताला महासत्ता केल्याशिवाय कोणी रोखू शकत नाही. ते म्हणायचे तुम्ही सिंहाचे पुत्र आहात, तुम्ही भित्रे नाही आहेत, अमृतस्य पुत्र आहात तुम्ही, तुम्ही कोणी भित्रे नाही आहेत, तुमची परंपरा, तुमची संस्कृती, तुमचा इतिहास एवढा गौरवशाली आहे की तुम्ही डरकाळी फोडण्यासाठी जन्माला. स्वामी विवेकानंद दुसरं एक छान वाक्य म्हणायचं की भगवद्गीता वाचण्यापेक्षा मैदानात जाऊन फुटबॉल खेळा, ज्यावेळी तुमचे मज्जातंतू लोखंडासारखे होतील त्यावेळी तुम्ही गीता वाचण्यासाठी सज्ज व्हाल. ते कायम म्हणायचे जीवभावे शिव सेवा, त्यांनी कायम सांगितले परोपकार हा धर्म आहे, जीवाशी सेवा हीच खरी ईश्वर सेवा, म्हणून त्यांनी रुग्णालयही ओपन केली, उघडली. अशा आदर्श आहे स्वामी विवेकानंदांना. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आपला आदर्श मानून गेले कित्येक वर्ष जवळजवळ 75 वर्ष वाटचाल करत आहे. आजचा कार्यक्रम हा छोटे काही असेल पण हा विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्यासाठी केलेला कार्यक्रम आहे. गेल्या 70-80 वर्षामध्ये आपल्या आदर्शस्थानी जर कोणाला मानून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करत असेल तर ते आहेत स्वामी विवेकानंद. कारण त्यांच्याकडे आजही बघितलं तर ती प्रेरणा मिळते, ते चैतन्य जाणवतं. एक योद्धा संन्यासी जो भगव्या वेशाचा संन्यासी हा आपला आदर्श असू शकतो हे केव्हा कळेल, जो आपण सगळे स्वामी विवेकानंद वाचू. आज राजमाता जिजाऊंची जन्म जयंती आहे. राजमाता जिजाऊंबद्दल बोललं म्हणजे शुभाला घडवलं यातच सगळं आलं. पुणे ज्या ठिकाणी पार खोवली होती त्या पारीवरती एक मुंडक ठेवलं होतं आणि असं म्हणायचं की या ठिकाणी पुण्यावरती पूर्णपणे गाढवांचा नांगर फिरवला होता. पुण्यामध्ये मानवी वसाहत बसण्याच्या लायकीचं ते शहर नव्हतं, परंतु एक महिला या महाराष्ट्राची आली, मा जिजाऊ आल्या, त्यांनी त्या ठिकाणी ती पार फेकून दिली आणि त्यांना त्या रयतेला विश्वास दिला की या मी या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पुणे शहर वसवलं. पण नुसतं शहर वसून फायदा नव्हता, लोकांना पोटास लावणं गरजेचं होतं. पण पहिली सहकारी बँक जर कोणी काढली असेल तर ती माझी राजमाता जिजाऊ यांनी काढली. लोकांना खते असेल, बिव्याने असेल आणि सोन्याचा नांगर त्या ठिकाणी फिरवला आणि पुणे शहर वसवलं त्या ठिकाणी. नुसतं पुणे शहर वसवलं नाही तर शिवाजी महाराजांना स्वराज्याचं एक स्वप्न त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची धमक शिवाजी महाराजांस का आली, कारण की त्यांना राजमाता जिजाऊंचं बाळकुडू होते. जिजाऊंच्या जर संपूर्ण शिवाजी महाराजांच्या घडवण्यामध्ये ज्या गोष्टींचा वाटा असेल ते म्हणजे राम आणि कृष्णांच्या गोष्टी जिजाऊ सांगत होत्या आणि त्या गोष्टीतून शिवाजी महाराज घडले गेले. या दोन महापुरुषांच्या जयंत्या या ठिकाणी आपण साजरा करतो त्या पर्पज काय, उद्देश काय,
स्पर्धा एक निमित्त आहे, परंतु त्याचा उद्देश आहे की पिढ्याने पिढ्या हे महापुरुष आपल्याला मार्गदर्शक करत आले, मार्गदर्शन करत आले, त्यांचा कुठेतरी इतिहास वाचला जावा, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात यावा, यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आपल्याला माहिती आहे की 22 जानेवारी 2024 राम मंदिराची स्थापना होते, तोच राम जो आमच्या शिवाजी महाराजांचा प्रेरणास्थान होता, तेच राम त्यांच्या गोष्टी कायम जिजाऊ महाराज या शिवबांना सांगायचं. कारण की कदाचित त्या रामराज्याची संकल्पना जिजाऊ राजमातांनी शिवाजी महाराजांच्या मनात रुजवली असेल. या दोन्ही महापुरुषांना वंदन करू. जे 22 जानेवारी 2024 जे राम मंदिर अयोध्येमध्ये बनणार आहे, त्यासाठी आपण सगळे सज्ज आहोत. या ठिकाणी कार्यालय दिसतं, मला आनंद वाटला. कार्यसेवक आहे, मला आनंद वाटला. कारण की एक शौर्याचं प्रतीक आहे. मंदिर कसं आणि त्यागातून उभं राहिलं, संघर्षातून किती उभं राहिलं हे आपल्याला माहीत आहे. 1989 ची कारसेवा असेल, 1992 ची कारसेवा असेल, 2001 शिलापूजन असेल, यामागे सगळं शौर्य दडलं होतं. सांगायचा उद्देश म्हणजे या राष्ट्राचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये जर काही आपल्याला पाहायला मिळत असेल, तर ते शौर्य पाहायला मिळालं. ज्या ज्या वेळी स्वामी विवेकानंदांसमोर आपल्या संस्कृतीची, या हिंदवी संस्कृतीची जेणी कोणी निंदा केली, त्याला जवाब आणि उत्तर देण्याचं काम स्वामीजींनी केलेलं आहे. लंडनमध्ये समुद्र किनारी फिरत असताना स्वामीजींना काही ब्रिटिश लोक हसली. त्यांचा साधारण पोशाख जरा कफनी असायची, भगवा पोशाख असायचं. त्यांना विचारलं की काय हा तुमचा ड्रेस, हसायला लागले. काय हा तुमचा ड्रेस, तुमचा हा ड्रेस विचित्र, म्हणून हसायला लागले. त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांनी सुंदर उत्तर दिलं होतं, इन युअर कंट्री टेलर मेक पर्सनॅलिटी, इन अवर कंट्री कॅरेक्टर मेक पर्सनॅलिटी, हा फरक आहे. तसंच जेव्हा त्याला जहाजामध्ये जात असताना एका पारद्याने हिनवलं की बा तुमचा हिंदू धर्म, हिंदू संस्कृती एकदम विचित्र आहे, त्याला काय अर्थ नाही आहे, त्यावेळी स्वामीजीने त्याला सांगितलं होतं, इथून पुढे जर हिंदू संस्कृती बरा शब्द काढेल, तुला जहाजातून फेकून दे. सांगायचा उद्देश कसा म्हणजे की स्वामी विवेकानंद जरी साधू असेल, संन्यासी असेल, परंतु ते एक योद्धा संन्यासी होते. स्वामी विवेकानंदांनी जी काही परिक्रमा, जे काही कष्ट या राष्ट्रासाठी केलं, त्याचं स्मरण करण्याचा हा 12 जानेवारीचा राष्ट्रीय युवा दिवस पूर्ण देशामध्ये आपण साजरा करतो. या दोघी महापुरुषांचं आपण स्मरण करू, त्यांच्या विचारावरती चालण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो करू. आणि अशा पद्धतीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा छोटा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं तर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या मुशीतून वाढलेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता हा सामान्य कार्यकर्ता असतो. मला आठवतं आता त्यांचं दिल्लीला राष्ट्रीय अधिवेशन झालं, तर माननीय गृहमंत्री अमित शाह म्हणले होते की मैं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद का ऑर्गॅनिक प्रोडक्ट हूँ. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने असे अनसंख्य कार्यकर्ते घडवले की जे आज जनसामान्य जनमानसामध्ये एक चांगलं कार्य करत आहे. त्यामुळे हा छोटे काही कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला मी मुंबईवरून आलो, कारण यांचा उत्साह वाढवण्यासाठी. कारण की कृती छोटी असते पण मनामध्ये घर करून जाते. मी माझ्या विद्यार्थी दशेमध्ये होतो, मीही कॉलेजमध्ये कार्यक्रम करायचो, उपस्थिती कमी असायची, काही वाटत नव्हतं. कारण की शेवटी उत्साह महत्त्वाचा असतो. त्या कार्यकर्त्याला तो कार्यक्रम कसा करायचा, ते स्किल, ज्याला आपण सॉफ्ट स्किल म्हणतो, जे कुठल्या विद्यापीठामध्ये मिळत नाही, ते अशा 12 जानेवारीच्या युवा दिनाच्या कार्यक्रमातून मिळून जातात. कारण की आपल्याला माहीत आहे की मॅनेजमेंटचे मोठमोठे धडे, ते मोठमोठे धडे MBA कॉलेजमध्ये शिकवले जातात. स्वामी विवेकानंद जेव्हा या भारत देशामधून शिकागो धर्म परिषदेला गेले होते, तेव्हा त्यांच्यावर कुठला पासपोर्ट नव्हता, व्हिसा नव्हता, अहो गाठीचे पैसे नव्हते, कुठे राहायचं माहीत नव्हतं. फक्त त्यांना एवढंच माहीत होतं की मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, मला या देशासाठी, माझ्या या हिंदू धर्म मला जागतिक स्तरावरती पोहोचवायचा आहे, या उद्देशाने पछाडून स्वामी विवेकानंद तिकडे गेले होते. असेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे असंख्य कार्यकर्ते या देशामध्ये या राष्ट्रासाठी राष्ट्र देव भव, सर्वोपरी राष्ट्र, राष्ट्र सर्वप्रथम, आणि या देशासाठी अशा पद्धतीने कार्यक्रमाची रूपरेषा आयोजित करत असतात आणि स्वतःच्या समोर स्वामी विवेकानंदांना आदर्श मानत असतात. हा छोटा जरी कार्यक्रम असेल, तरी पण या कार्यक्रमातून प्रेरणा देणारा एका कार्यकर्ता घडतो आणि पुढे जाऊन तो नक्कीच देशकार्यात सहभागी होतो. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही मला ठिकाणी बोलवलं, मी सर्वांचं आभार आणि धन्यवाद मानतो. आणि पुनश्च सर्वांना शुभेच्छा देतो. भारत माता की जय.